नमस्कार सगळ्यांना। तर चला मग आता आज तुम्हाला मी उडदाचे दाण्याची भाजी करून दाखवते। आमच्या घरी आमच्या वावरातून आणल्या, तर म्हटलं चला आज तुम्हाला उडदाची भाजी करून दाखवते। एकदम मस्त होती, तर मग चला बघा मी करते। बघा मग आपण टाकले त्या मिरची वगैरे, बघा मिरची मस्त घालायला। आणि आज आपण करणार आहे दाण्याची भाजी। हे दाणे आहे, हे मुगाचे दाणे नाही, हिची दाण्याची भाजी। का जे खेड्यातली लोक आहेत त्यांना माहीत असते ना, सहसा शहरात सुद्धा इकायला येत नाही या शेंगा, कारण की जेव्हा चिकट लागते थोडीफार खायले। पण भाजी एकदम चवदार होती आणि मुगा दाण्याची आपली जरा खेर असती, अशी घुमट घुमट लागते। आज चला आपण ती भाजी करू, करते आता भाजीची आणि तुम्हाला सुद्धा। आणि एवढ्या आपण घेतल्या मिरच्या, त्या भरल्या मिरच्या आता आपल्या, चला चांगले भुजून घ्यायचे आपल्या मिरच्या। झाल्या मिरच्या, आता आपण मिरच्या काढून घेऊ। बरं चांगल्या होईल आहे मिरच्या आपल्या, मिरच्या काढून घेते मी आता आणि माफ करते दाणे भिजून घेऊ। मिरच्या आपण दाणे भिजून घेऊ आता। आमच्या वारातल्या ह्या लागल्या आता मुगाच्या शेंगा, पण ते सुद्धा पाखरं राहू द्यायला आता पाखरं खाऊन घेतात शेंगाले। तेल टाकायला आपण हिरवले म्हणजे कसं भुजून घेतले की त्या खूप चिकट चिकट लागत नाही भाजी। मस्त कवळे कवळे दाणे, काही नाही जास्त नाही पेरले, म्हणजे कसं जास्तही पेरले तर मग आपले पाखरं होत नाही, पोपट पोपट माकडं सगळे खाऊन घेतात शेंगा, मुगाच्या म्हणा उडदाच्या म्हणा, कारण की बिचाऱ्याला खायला बी काही राहत नाही मग हेच खातात। तर आम्ही काही मुगाच्या पेरेल नाही, आम्ही ह्याच पेरेले। तर आम्ही पुरी दाणे अशी मस्त भुजून घ्यायचे आपल्याला आणि मिक्सरमध्ये काढायला काही उशीर म्हणजे कसं उशीर ते दाण्याची भाजी करते मला दाण्याची उडदा दाण्याची। बर दिन काढू आणि रुद्र चांगला लागला नाही, तोही खूप रडा लागला, कारण की डोक्याला ती बारीक नाही हलकी ती पिकली ती फुटली आता, त्याच्या त्याला रात्री आणि काल दाखवा द्यावा लागली इतका अंग कर्ज देतो सबशेली कोणापाशी राहिला नाही तो। आता त्याचा आभार घेतला त्याने, मग जोरात घेतला तो पटकन स्वयंपाक करून घेते मी, कारण की तो काहीच करू देत नाही, त्याला घेऊनच बसणं पडा लागलं आणि अजून काही खात बी नाही आहे, कारण की आता कोणाला सुद्धा चांगलं नाही लागलं की गोड तर कोणालाच लागत नाही, तुम्हाला म्हणा काय आम्हाला म्हणा। तसंच रुद्राचं सुद्धा आहे, तो काहीच खात नाही आहे, इतकं टेन्शन आलं मला। आणि त्याच्यामध्ये अजून आईचा फोनवर फोन चालू आहे, आई म्हणते या धोंडे खायले, काय धोंडे खाले आम्हाला बिचारे, जास्त कमी झालं तर मी काय करू सांग तुझं आता। अजून पुढं राखी आली तर काही समजा नाही काय करा म्हणून, आणि डोळाही खूप दुखा लागला, तर डॉक्टरनं सांगितलं जडी जायचं तडीच जा म्हणून, तुम्ही एवढं टेन्शन आलं की मला काय सांगा आता, काय करा म्हणून समजा नाही, दाखवण्यात उतरलेले पा की दाखवण्यात जा की काय करा म्हणून काही समजा नाही आता। चालू त्या मलकापूरच्या डॉक्टरनं ड्राप दिलं, तो ड्राप चालू टाकलं डोळ्यामध्ये। आता आपल्या जीवाला पाहिलं तर लेकराकडे पाहिल्याकडचं दाखवा त्याला फरक पडत नाही रुद्रले, तर काल जाऊन दाखवा करून आला, आता पवाजून त्याने अजून मंगळवारी बोलवलं आम्हाला दाखवण्यामध्ये, म्हणे नाही फरक पडला तर मंगळवारी घेऊन येतं औषध गोळ्या दिल्या त्यांनी। आणि त्या तिकडे जागा तुम्हाला माहितीच आहे, परीच्या बारच्या जागतीत गेलो आम्ही, तर आम्हाला 5 दिवस भरती करणं पडलं तिकडून, आला तर इकडे अजून 5 दिवस भरती होतो म्हणून, आता काय करा म्हणून समजा नाही। तर बघा आता दाणे आता मस्त झालेले, तर दाणे चांगले भुजून घेतले की मस्त भाजी लागते। हे दाणे भुजले की मिक्सरमध्ये काढून घेते आणि आपण भाजीला फोडून घेते बघा।
हाँ जी को खेड़ा काड़ प्रार से महत्ति शेती असन तेनाली महत्ति भाजी कश होती म्हणून आई जर का कोणी खात नाही त्यांना म्हणजे त्यांना माहिती या भाजी ओळखत नाही त्यांना मुग डाळची म्हणजे कसं तिकडे मुगात शेंगा असतात ते मुग डाळची भाजी करता पण उडीद शेंगा सहसा तिकडे भेटत नाही म्हणून चला मग आता आपले दाणे झालेले आहे हे भुजलेले आता मी याला काढून घेते आणि मग भाजीले फोडून देते बघा असे काही झालेले दाणे आपले चला मग तेलता तेल थोडंसं पाणी तर कडाई म्हणजे गरम पाणी करून घेतल्या नंतर ते वाजा लागला आता आता तेल तपलं थोडंसं जिरं टाकून घेऊ मग अजून तेल तपाल तेल गरम व्हायला टाईम आहे अजून आणि हे दाण्याचा गोळा आहे हा मिरच्याचा लसूण आणि मिरची आणि हे दाणे आता आपण ही आपल्या तळत टाकू तर आवडीची तळतळत मग थोडं पाणी किंवा असं कढईमध्ये म्हणजे तळतळ वाजायला लागलं तर आता तेल आपलं निघालं आवाज कमी झाला आपण जेवण टाकू नाही बेटा भाजी पोळी खाली छान करा बघा तसं जिरं टाकलं आपण तळतळ वाजायला लागलं म्हणजे आपण तेल करतेल म्हणून आवाज द्यायला लागला बघा आता आपण इथे टाकू आपला मिरच्याचा गोळ्या आपल्या पहिलेच मिरच्या भिजेले म्हणून आपल्या कधी जास्त उद्याचं काम नाही सगळं असं काय घालायला लागलं आता आपण तिथं आपण थोडेसे खायत ओमा तुरु दुरी त्यापैकी मसाला आपण गरम मसाला आहे हा जरा आपल्याला फुदे नाही येले आता आपण ते टाकतो थोडंसं पाणी गरम पाणी आजी कशी रे आजी कशी आजी कशी असं काही आपण काढून घ्यायचं नाही तुझ्या माणसाने काळा काळा हे दाण्याचं आहे कारण की आपण वाला दाणे भुजून घेतले ते त्याचं आहे ते आणि आपण जास्त पतला नाही केलं हे नाही केलं आपण याले जास्त बारीक नाही केलं बघा असं काही टाकायचं आपल्या याच्यामध्ये टाकून घेते मी तुम्हाला आंधार पडायला सुटला का अजून थोडस पाणी टाकायचं भैया आवाज कमी कर मोबाईलचा बेटा बाया बघा असं काय झालेलं आहे आता आपण टाकायचं मध्ये थोडस पाणी कारण की आपली भाजी घट व्हायली म्हणून बघा थोडी घट व्हायली तर आपण जे टाकतो सोमवार त्याला गदक नुसतं वाट पाहिजे आपल्याला गदक आले आपली भाजी होऊन जाईल कारण की आपल्या दाणे आपण हे भिजून घ्यायले पहिलेच थोडस मीठ टाकतो असं काही झाली आपली भाजी तयार आता याच्या गदक युस आपले वाट पाहिजे तयार गदक आले तुम्हाला दाखवते नैतिक येईल आपल्या घरी नैतिक चा आज येत असेल तुम्हाला तर आपल्या भाजीला बी गदक येऊन जाईल गदक आले का आपण हे करू पाहू आता तिथे त्यानंतर जास्त काही टाईम लागत नाही बघा तुम्ही गदक सुद्धा आलेले आजूबाजू तर मध्ये असे मधामध्ये गदक आला की आपली भाजी होऊन जाईल म्हणजे दाणे भुजले असता की तर होऊन एकदम मसाल्याची चटणी जरा उगीर लागते म्हणून सहसा मुगा दाण्यासारखी चटणी लागत नाही याची म्हणून आम्ही या दाण्याची चटणी करत नाही मुगाच्या दाण्याचीच करतो तूरच्या दाण्याची मुगाच्या दाण्याची बघा असं काही गदक यायला लागला पाहू आता बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर असेल तर फॉलो करा तर बघा गदकसुद्धा आलेलं आहे आपल्या भाजीला अशी काही झाली आपली भाजी
नक्कीच तुमच्या घरी तुम्ही अशी करत नसाल तर अशी करून बघा. बघ आणि याच्यासोबत जवारीची भाकर खूप चांगली लागती. जवारीची भाकर सुद्धा खाऊन बघा, एकदम मस्त लागते याच्यावरती. बघा आपली भाजी शिजायला आलेली आता गदगद. चला मग जास्त काय मोठा व्हिडिओ करत नाही, एवढाच व्हिडिओ करते. चला मग तोपर्यंत जय महाराष्ट्र.